महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री होणार का अशी चर्चा जोरदार सुरू झाली आहे. या चर्चेमध्ये राज्यातील कोणत्या महिला नेत्यांची नावं समोर आलेली आहेत, काय चर्चा सुरू आहे, बघूया त्याबद्दलचा एक स्पेशल रिपोर्ट. महाराष्ट्रात यंदा मॅडम सीएम, सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे सीएम पदासाठी सक्षम. वर्षा गायकवाडांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा. महाराष्ट्राची मुख्यमंत्री महिला झाली तर आनंद होईल असं मोठं विधान काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केलंय. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी अनेक महिला सक्षम आहेत. सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांच्यासह काँग्रेसमध्येही काही महिला मुख्यमंत्री पदासाठी सक्षम असल्याचा दावा वर्षा गायकवाडांनी केलाय. महिला म्हणून आम्हाला नक्कीच वाटतं की आमचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. सुप्रियाताई त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत, रश्मी बहिणी त्यांच्या पक्षाच्या नेत्या आहेत. आमच्या पक्षामध्ये पण आमच्या पक्षामध्ये कसं एक प्रोसिजर असतं, जेव्हा आमदार निवडून येतात ते सर माझ्यामधून निर्णय घेत असतात आणि शेवटी पक्षाचा निर्णय हा सर्व सर कार्यकर्ता म्हणून आमची भूमिका तीच राहते हमेशा नेहमी. महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे मात्र कारण नसताना रश्मी बहिणींचं नाव नको असं मत ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी व्यक्त केलं. रश्मी ठाकरेंनी कधीही राजकारणात इंटरेस्ट घेतलेले नाही, ते त्यांच्या पतीच्या सोबत असतात, याचा अर्थ ते राजकारणात आहे असं होत नाही. त्यामुळे महिला मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण कारण नसताना रश्मी वहिनीचं नाव असता कामा नाही. दरम्यान महिलांचे प्रश्न सोडवणारे सक्षम उपमुख्यमंत्री अजित पवारही मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला चालेल अशी प्रतिक्रिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी दिली आहे. केवळ महिला मुख्यमंत्री झाले म्हणून प्रश्न सुटणार आहेत असंही नाही. सक्षमपणे प्रशासन सांभाळणारा माणूस असेल आणि खऱ्या अर्थानं महिलांचे प्रश्न काय आहे ते सोडवणारे पुढाकार घेणारे असतील तर आदरणीय दादाही मुख्यमंत्री झालेले आम्हाला कार्यकर्त्यांना पाहायला आवडतील. तर शरद पवारांनी सुप्रिया सुळेंनाच मुख्यमंत्री करण्याची योजना आखली असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. शरद पवार साहेबांना सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचंच योजना तयार केली आहे. उद्धव ठाकरे साहेब हे काँग्रेस समोर शरद पवार समोर मुख्यमंत्री पदाचा कटोरा घेऊन फिरत आहेत. काँग्रेसमध्ये 8 मुख्यमंत्री महाराष्ट्रात फिरत आहेत. महाराष्ट्रात एकूण महाविकास आघाडीत 11 मुख्यमंत्री फिरत आहेत एवढं मला माहिती आहे. पण पवार साहेबाची जिद्द आहे, काही झालं यावेळी काय ऐकायचं नाही, सुप्रियाजींना मुख्यमंत्री करायचं आहे. एकीकडे राज्यात 22 मुख्यमंत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते, त्यातच राज्याला महिला मुख्यमंत्री हवी असं म्हणत वर्षा गायकवाड यांनी नव्या चर्चेला तोंड फोडलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.